पराक्रम, खूप सुंदर नाव आहेत दोन्ही पण. पराक्रमला पराक्रम करावा लागेल, हर्षदला आपला बल. सर्व सहकारी आमचे खूप मेहनत घेताना या ठिकाणी स्पर्धा कशी पूर्ण पार पडेल, स्पर्धा ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, ती पार पाडणं हे मोठं आव्हान आहे. आणि सर्व माझे सहकारी खूप मेहनत करतायत. पहिलं षटक चालू आहे, फलंदाजी करताना हर्षद स्पोर्ट, गोलंदाजीसाठी आहे पराक्रम स्पोर्ट. बघूया अतिशय सुंदर तसं बघायला लागेल तर क्षेत्ररक्षण, कारण जवळजवळ 3 धावा वाचवलेल्या आहेत गोलंदाजाने. चौकार अतिशय सुंदर, संघाची धावसंख्या होते ती 12. सोनू कुशवा, आपण कुठे आहात सोनू कुशवा? सोनू संघाची धावसंख्या झालेली 12. यानंतर होणारा पुढील सामना जगदंबा आणि तिसाई कल्याण, लगेच तयार राहायचंय. या 4 ओव्हरीच्या षटकानंतर लगेच आपला टॉस करून घेण्यात येईल. गोलंदाजी करतोय अनिकेत, आमचा डीजेमॅन सुद्धा अनिकेत आहे, गोलंदाजी करतोय अनिकेत. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव भर. खूप सुंदर गोलंदाजी आहे पण दिशाहीन आहे, बघूया काय करतोय. या स्पर्धे मॅच साठी जे आमचे पंच आहेत सुजित आणि इंद्रा, पुन्हा एकदा वाईट नो अशा दोन्ही पद्धतीचा हा चेंडू. वीस धावा झालेले आहेत, मला वाटतं एकच चेंडू झालेला आहे दुसऱ्या षटकाचा, एकच चेंडू झालेला
28 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर या ठिकाणी धावा मारलेल्या आहेत, 28 धावा, 2 षटक संपलेले आहेत. पण त्याच्यामध्ये मला वाटतं अतिरिक्त धावा जास्त आहेत ना मुकुंद. आमचा आजचा स्कोर आहे मुकुंद, सुंदर असं स्कोरिंगचं काम आणि सुंदर असं पूर्ण दिवस ज्याने मेहनत घेतलेले. मुकुंद हा मुकुंद सारखाच आहे, चेहऱ्यावर हास्य असणारा नटखट व्यक्तिमत्व आमचा मुकुंद. जा याचा आज वेगळी जिम्मेदारी तो निभावत असताना आणि या दरम्यान पुढचा चेंडू आणि खेळून काढतात. सुंदर असा टोलवला, अप्रतिम फटका आणि एक धावेवर समाधान मानावं लागतं. संघाची धाव संख्या आहे 29. तिसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ धावतय, पलतय, मध्ये मध्ये थांबतय अशा प्रकारे हे षटक. आणि या दरम्यान षटकार पण काही उपयोग नाही, इथे फक्त चौका अलाउड आहे. आणि या दरम्यान फलंदाज बाद. डीजे भाऊ संघाची धावसंख्या 29. दरम्यान क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे काही होऊ शकतं, 50 धावा सुद्धा डिफेंडेबल नाही आहेत. परंतु आपल्याकडे जर गोलंदाज त्या ताकदीचे असतील, फलंदाज त्या ताकदीत असेल, तर प्रत्येक संघाला त्यांच्यावर भरोसा असतो. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 20-20 धावा लुटल्या गेलेल्या आहेत. दरम्यान एक धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत. बॅटेला कड लागून बॉल निघून गेलेला आणि चांगली अशी फिल्डिंग त्यांनी केलेली. दरम्यान पुढचा चेंडू बॉलरचा बॉल काय बॅट्समनला अजून समजत नाहीये. नक्की टप्प्यामध्ये येतो, फुलटा येतो, बॅट्समन खेळताना ही गोलंदाजी अडखळताना दिसतात. आणि या दरम्यान सुंदर असा टोलून काढलेला फटका खनखन. संख्या होते 5 बॉल 35. तिसरं षटक प्रगतीपथावर, शेवटचा बॉल, 1-2 गो, लास्ट बॉल. बघूया चौका मानत यशस्वी होत आहेत का एक धावा घेण्यामध्ये. आणि या दरम्यान एकच धावा समाधान. संघाची धावसंख्या 3 ओव्हरीच्या षटकानंतर 36. चांगली अशी गोलंदाजी निश्चितच म्हणावं लागेल. फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम या गोलंदाजांनी केलं होतं. दरम्यान पुढचे षटक घेऊन येत आहेत गोलंदाज. रोहन वैयक्तिक या संघासाठी दुसरं षटक आणि सुंदर असा बॉल आणि बॅट्समनला समजला नाही आणि बॅट्समन धावचित. चौथं षटक प्रगतीपथावर, यानंतर लगेचच पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघांना याची सूचना दिलेली आहे. आणि दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी, दुसरी धाव घेताना आणि हा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. दोन्ही बॅट्समनमध्ये ताळमेळ
उत्तम असा साधलेला आहे। आणि गोलंदाजाचा चेंडू हा काही समजला नाही, षटकार मारून बसलेले आपले विकेट गमवून बसलेले आहेत। रोहन घेऊन आलेला आहे, थर्टी नाईन धाव संख्या। दरम्यान अंपायरचे दोन्ही हात सरळ दिशेला उभे, व्हाईट चेंडूचा इशारा। अतिरिक्त धाव संख्येत भर पडून संघाची धाव संख्या चाळीस, फोर्टी। आणि इथे फोर्टी प्लसचे अनेक सदस्य उपस्थित आहेत, आम्ही बोलत नाहीत, दाखवत नाहीत। आणि दरम्यान उपस्थित आहेत, त्यांचा शुभ असते। आपण टॉस करून घेणार आहोत, टॉस साठी दोन्ही कॅप्टननी यायचं आहे। फोर्टी सिक्स टार्गेट जगदंब आणि तिसाई कल्याण या दोन्ही संघांनी इथेशी यायचं आहे, टॉस साठी यायचं आहे। मित्रांनो, सोमनाथ भाऊ, साईनाथ भाऊ या, जगदंबा आणि तिसाई, जगदंबा स्पोर्ट्स। हा आता तुमचा दुसरा फेरीतला सामना आहे, तुम्ही उत्तम असा खेळ केलेला आहे आणि निश्चितच पुढेही कराल। या ठिकाणी आम्हाला सन्माननीय व्यक्तिमत्व सोमनाथ भोवाणे आणि साईनाथ मॅनेटवार हे दोन समाजसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। एक साईडला स्पंदनचा लोगो आणि एक साईडला स्पंदन लिप फाउंडेशन असं लिहिलेलं आहे। कोण कॉल घेतोय? स्पंदन असा त्यांनी कॉल घेतलेला आहे आणि लोगो असा आलेला आहे। टॉस तुम्ही जिंकलेला आहात। जगदंबा टॉस जिंकलेला आहे आणि जगदंबा आपला निर्णय कळवा। बॅटिंग
बॅटिंग असं त्यांनी निर्णय दिलेला आहे. किती धावापर्यंत करू शकता तुम्ही, काय टार्गेट द्या? 45 प्लस. 45 प्लस निश्चितच तुम्हाला जिंकण्याचा निश्चितच अपेक्षा. 45 प्लस केल्यानंतर असे आहेत गोलंदाज की ते तुम्ही मॅच काढून देऊ शकतात? हा चालेल. तुम्हाला पुढच्या मॅच साठी खूप खूप शुभेच्छा मित्रा. मॅच बद्दल तुझं काय मत आहे, किती टार्गेट करू शकशील? काय नाही, 40 आतमध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. ओके, या मॅच साठी हार्दिक शुभेच्छा. दरम्यान पहिलाच चेंडू आणि एक धाव घेण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालेला आहे. हार्ट्स स्पोर्ट तसा नावाजलेला संघ की ज्या ह्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी आतापर्यंत 6 फायनल त्यांनी घेतलेले आहेत. उत्तम असा संघ, पण बघूया या सामन्यामध्ये त्यांचं काय दाखवू शकतात. चांगला खेळ तर त्यांच्याकडे निश्चितच आहे, पण निश्चित यश पण या दरम्यान वाईट चंडू, पण निश्चित देवाचे साथ सुद्धा, नशिबाचे साथ सुद्धा असावी लागते. या व्हाईट बॉलवर त्यांनी विकेट मिळवलेला आहे रुपेश, यांनी मस्त स्टंपिंग केलेले आहे. पुढचा बॅट्समन रोहन. आणि दरम्यान चौका. फक्त चौका आहे, अंपायरचा कोणत्याही प्रकारे समांतर रेषेमध्ये हात आलेले नाहीयेत. आता मात्र अंपायरचे हात सरळ रेषेमध्ये आलेले आहेत. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, संघाची धावसंख्या वाढते धावते. आता पहिल्याची सुरुवात सुद्धा होते आणि या दरम्यान पुन्हा एकदा वाईट चेंडू. मला वाटतं अतिरिक्त धावसंख्येवर जर आपण स्वतःवर नियंत्रण ठेवलं त्या संघाने तर निश्चितच जिंकण्याच्या जास्त अपेक्षा असतात. एक एक धावेसाठी संघ झगडताना आपण काली बघितला होता. जो या होम ग्राउंडचा जो संघ होता तो एक धावेने पराभूत झाला होता. वाईट चेंडू टाकू नये, दरम्यान पुन्हा एक खणखणीत असा चौकार. त्यावेळेस मनाला ज्या वेदना होतात त्या त्यांनाच माहिती असतात, जे खेळतात त्यांना समजतात त्यांच्या भावना काय असतात. कोणत्याही वेळ दौडू नये. संघाची धावसंख्या होते 13. पहिलं षटक अजूनही सुरू, मार्गस्थ संत गतीने जावते केशव. आणि आता मात्र सुंदर फलंदाजाला कुठल्याही प्रकारे समजल्याने चकवा दिलेला आहे फलंदाज. फलंदाजाला विचार करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलेला आहे असा हा चेंडू, असा बॉल, लास्ट बॉल. आणि या दरम्यान मात्र अंपायर डिसिजन आउट.
चला थोडा करा फास्ट पुढच्या संघांसाठी सूचना असेल की तुम्हाला वेळेची मर्यादा फक्त 30 मिनिटाची दिली असेल, 30 मिनिटामध्ये तुमचा खेळ खल्लास करायचा, निर्णय द्यायचा आहे. आमच्याकडे आता वेळ कमी आहे, उद्या आम्हाला प्रभू श्रीराम यांचं जे पूजन आहे ते करण्यासाठी आम्हाला जायचंय, त्यासाठी रात्र सुखाची झोप लवकर घ्यायची आहे. नवीन फलंदाज येतो तो करण नॉन स्ट्राईक एंडमध्ये, आणि आता बॉलिंगची धुरा सांभाळण्यासाठी संघाचं दुसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रकाश. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 13. दरम्यान एक चोटी धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेले आहेत, संघाची धाव संख्या वाढते. संपूर्ण मॅच जी इर्त गिर्त फिरते ती प्रकाशवरच असते. जर प्रकाश फॉर्म मध्ये असेल तर निश्चितच या संघामध्ये सुद्धा प्रकाशाची भावना, तेजाची भावना तयार होते. या दरम्यान वाईट चेंडू, वाईट बॉल, बॉल काउंट होईल पण अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ करायची आहे. प्रकाशचा चेंडू समजत नाहीये त्यामुळे फलंदाज ची त्रेधा तिरपट उडाली आणि त्या दरम्यान तो त्याची विकेट घालून बसलेला आहे. दरम्यान एक सुंदर असा टोलवलेला फटका आणि तेवढाच सुंदर असं क्षेत्ररक्षक झालेला आहे, चांगली अशी फिल्डिंग झालेली आहे. सुंदर असा चेंडू बॅटची कडा लागून एक धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश आलेलं आहे. प्रकाशने मात्र धावगतीला अंकुश लावण्यामध्ये यश आतापर्यंत तरी प्राप्त केलेलं आहे, आणि तो जर फॉर्म मध्ये आला तर हर्ष स्पोर्ट्सला निश्चितच तो फायनल मध्ये घेऊन जाऊ शकतो, एवढी ताकद त्या प्लेअर मध्ये आहे. 2 ओव्हरींच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 19. त्वरा करा, जास्त चर्चा करू नका. 19 19 12 बॉल 27 असं समीकरण काहीतरी येतं. अनेक तुमचे शुभचिंतक येथे उपस्थित आहेत, ते कॅल्क्युलेशन करत असतात. आयुष आणि सामना करतोय तो केशव महाराज. संघाच तिसरं षटक वैयक्तिक दुसरं षटक घेऊन केशव आलेला आहे. पहिल्याच चेंडूवर एक सिंगल धाव घेण्यामध्ये फलंदाज यशस्वी झालेला आहे.
तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू आणि दरम्यान सुंदर त्याचा पायालाच लागून त्यांनी फील्ड चांगल्या प्रकारे केलेली आहे, नाहीतर हा निश्चितच चौका असता. आता मात्र पराक्रम या संघाला आता काहीतरी भीम पराक्रम करून दाखवावा लागेल, बॅटीला धार द्यावी लागेल, तेज निर्माण करावा लागेल, तरच धावसंख्या होतील. कारण धावसंख्येला केशव आणि प्रकाश यांनी चांगल्या प्रकारे नियंत्रणावर आणलेला आहे आणि दरम्यान निश्चितता जे खणखणीत असते. आणि आता मधुर आवाजामध्ये प्रदीप ठाकूर हे कॉमेंट्री करणार आहेत. धावसंख्या 30. अतिशय चुरशीचा हा सामना या ठिकाणी आपण पाहत आहात. पुढचा चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय यांचं, कारण अक्षय हा रोज यात मातीत लोळत असतो म्हणजे खेळत असतो म्हणून चांगली फिल्डिंग केलेली त्यांनी. शेवटचं षटक रवी गोलंदाजी करताना रवी 15 धावांची आवश्यकता, बघूया काय होतंय. रवी यांचा पहिला चेंडू समोर येतो. आयुष, आयुष यांनी चांगला मारलाय चेंडू, परंतु एकच धाव, एक धाव घेणं म्हणजे चांगली धाव म्हणता येणार नाही, कारण 15 धावा हव्या आहेत, चांगले गोलंदाजी म्हणता येईल. इरफान त्रिफलाची खूप सुंदर, रवी यांची गणित चौकात अक्षय स्टॅच्यू सारखा उभा होता, तो हलू पण शकत नाही एवढा स्पीडला बॉल बाहेर गेला, कारण तो बॉल तर स्पीड गोलीच्या पेक्षा जास्त होता. अतिशय चुरशीचा हा सामना. वेलकम माननीय श्री बुद्धजी जाधव साहेब, उपाध्यक्ष RPI भिवंडी शहर जिल्हा, आणि त्याचबरोबर फिरोजशेख उद्योगपती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपण
फार उशीर झाला आपल्याला येण्यासाठी या ठिकाणी. दोन दिवस आम्ही तुमची वाट बघत होतो पण आगमन झालं, त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आपण या व्यासपीठावर यायचे, स्थानपण व्हायचे. Okay. Mm-hmm.